चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील 3 वर्षात 4,31,000 बेरोजगारांची नोंद जिल्हा कौशल्य विभागात करण्यात आली आहे. देशात 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र रोजगार निर्मिती तर सोडा, बेरोजगारीतच भर पडल्याचे दिसून येत आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी 1.5 लाख तरुण बेरोजगारांची नोंदणी होत आहे. 3 वर्षात 4,31,904 बेरोजगारांची नोंदणी झाली असून केवळ 2,476 जणांनाच नोकरी मिळाल्याचे आकडेवारीवरून उघडकीस आले आहे. बेरोजगारीचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. बेरोजगारी कमी होत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात बेरोजगारीचा स्फोट होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात 2021 मध्ये 1,43,862 बेरोजगारांची नोंदणी झाली. त्यापैकी केवळ 1,269 बेरोजगारांना नोकरी मिळाली. याची टक्केवारी केवळ 0.66% आहे. 2022 मध्ये 1,47,801 बेरोजगारांची नोंदणी झाली. त्यापैकी केवळ 243 बेरोजगारांना नोकरी मिळाली. 2023च्या 8 महिन्यातच 1,40,241 बेरोजगारांनी नोंदणी केली. त्यापैकी केवळ 937 बेरोजगारांना नोकरी मिळाल्याची नोंद कौशल्य विकास योजना कार्यालयात आहे. यावरून औद्योगिक जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता मी 2021 पासून सांगतो, आपल्याकडे 1,40,241 होते नोंदणी पण 2021 ला, म्हणजे त्याच्यामध्ये 5,716 लोकांनी नोंदणी केली आहे. 2022 ला 4,504 लोकांनी नोंदणी केली आहे. आणि आता जुलैपर्यंत या 23 ला 4,620 लोकांनी नोंदणी केली आहे. म्हणजे 2021 ला 1,40,241 आपला नोंदणीपट आहे आणि 2022 ला 1,43,462 आणि 2023 ला 1,47,985 असं वाढतं, कमी जास्त होत राहते याच्यामध्ये प्रमाणावर. हे बेरोजगारांचे आकडे आहेत याच्यामध्ये. आणि ते सुशिक्षित बेरोजगार पण आहे आणि याच्यामध्ये अशिक्षित पण आहे, म्हणजे कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवाराचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. याच्यासाठी आम्ही रोजगार मेळावे घेतो मुलांचे, याच्यानंतर EPP एम्प्लॉयमेंट प्रोमोशन प्रोग्राम आहे, याच्या अंतर्गत सुद्धा आम्ही वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये मुलांना पाठवतो. एवढंच नव्हे तर किमान कौशल्य विकास कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाअंतर्गत ज्या पोरांचं ट्रेनिंग होते त्या मुलांनासुद्धा खाजगी व्यवसाय आणि ज्या ठिकाणी त्यांना काम भेटेल खाजगी आस्थापनेमध्ये सुद्धा अशी मुलं रोजगाराला लागतात.